एलसीबीने आवळल्या मोहाडीतील आरोपीच्या मुसक्या, अंगझडती सापडले गावठी कट्ट्यासह काढतूस, मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी दहशत माजवण्याच्या उद्देशाने पिस्तूल बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात एलसीबी पथकाने त्वरित त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुनील रमेश जाधव राहणे पिंपळदेवी नगर मोहाडी उपनगर धुळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह जिवंत काढतूस असा एकूण 42,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईविषयी पोलीस अधीक्षक संजय बारकुण यांनी माहिती दिली. धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सुनील रमेश जाधव हा दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोबत देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगत फिरत असतो आणि तो सध्या चाळीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्तशृंगी नगर येथे रस्त्यावर उभा आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्याला धुळे एलसीबी पथकास कारवाईसाठी रवाना केले. सुनील जाधव याला पकडणार तोच पोलिसांना पाहून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. शिताफीने पकडून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2,000 किमतीचे 2 जिवंत काढतूस असा 42,000 मुद्देमाल मिळून आलाय. या प्रकरणी शशिकांत देवरे यांच्या फिर्यादीवरून 40 रोड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार सुनील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच सुनील जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खुनासह विविध गंभीर गुन्हे मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बारकुण यांनी दिली. तसेच सुनील जाधव याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अर्थात मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याचंही अधीक्षकांनी म्हटले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील, पोना मुकेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र वाघ, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, योगेश साळवे यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यात यापूर्वी एक रेकॉर्ड असलेला गुन्हेगार नाव आहे त्यांचं सुनील रमेश जाधव, याला आपण ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी त्याच्यावर 397, 326 आणि 302 सारखे गुन्हे दाखल होते. या 302 गुन्ह्यावर त्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. या आरोपी आपल्याला त्याकडे अवैधरित्या शस्त्र बाळगून आलेलं आहे. त्याकडून आपण एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड आपण हस्तगत करण्यात आलेले आहे. एकूण माल जप्त आहे तो 40,000 गावठी कट्टा आणि 2 राऊंड हे 2,000 आहेत. हा आरोपी कशासाठी वापरत होता, दहशत माणूसाठी कसं वापरत होता यांच्या पुढे तपास करत आहोत. ही आमची कामगिरी आमच्या एलसीबीचे PI हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे. ही कामगिरीच्या पार्श्वभूमी आपण सांगतो की आपण मागील 2 दिवसापासून मध्यप्रदेशमध्ये जे इलेक्शन आहे त्या अनुषंगाने आपण नाकाबंदी करत आहोत, सर्च ऑपरेशन चालू केलं आहे, तेच एक भाग आहे. काल देखील आपण गांजाची मोठी कारवाई केली की आज देखील 2 मोठ्या कारवाई होत आहेत, त्या प्रगतीपथावर आहेत. त्या अनुषंगाने कारवाई आहे. मध्यप्रदेश बॉर्डर आपण 6 ठिकाणी नाकाबंदी चेकपॉस्ट पण लावलेले आहेत. त्या ठिकाणी एक अधिकारी 4 कर्मचारी लावण्यात आलेले आहेत. ह्या त्या ठिकाणी बंदोबस्त हा 24/7 राहणार आहे आणि हे पूर्णपणे इलेक्शन प्रक्रिया म्हणजे 17 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, त्याची ही कडी म्हणता येईल. त्या केलेल्या कामगिरीबद्दल मी हेमंत पाटील साहेब LCC पथकात मी कौतुक करतो.